इतर रोगकारक सूक्ष्मजीव अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का? तर विद्यार्थ्यांना आपण क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूंबद्दल अभ्यास केलेला आहे, याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर क्लॉस्ट्रिडियम हे अशा पद्धतीचे जीवाणू आहे की शिजवलेल्या अन्नाला खराब करणारे, म्हणजे त्याला विषारी करणारे जीवाणू, म्हणजेच कोणते? तर क्लॉस्ट्रिडियम. तर फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच आपल्याला आजार होत नाही, तर इतर अनेक असे सूक्ष्मजीव आहे जे हार्मफुल आहे, म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव आहेत. तर इतर अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहे. तर क्लॉस्ट्रिडियम या जीवाणूप्रमाणेच इतर काही प्रजातींचे जीवाणू, त्याचबरोबर विषाणू, आदिजीव आणि कवक हे सूक्ष्मजीवसुद्धा मानवी रोगांसाठी कारणीभूत आहे. जीवाणूपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता पाहूया ते आपल्याला त्रासदायक कसे ठरतात. तर विद्यार्थ्यांनो, विषाणू हे सुद्धा एक प्रकारचे सूक्ष्मजीव आहे जे जीवाणूपेक्षाही आकाराने लहान आहे, आणि हे विषाणू फक्त सजीव पेशीतच त्यांची वाढ आणि प्रजनन होत असते, आणि त्याचबरोबर सजीवांना अनेक आजार उद्भवणारे हे एक प्रकारचे सूक्ष्मजीव आहे. कारण या विषाणूंपासून आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांचा त्रास हा होत असतो. तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकात एक टेबल दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे, आणि त्या तक्त्यांमध्ये विषाणूचं नाव आणि त्याचबरोबर त्या विषाणूंमुळे उद्भवणारे रोग याबद्दल माहिती दिलेली आहे. परिचय शास्त्रज्ञांचा. माणसाची नासाडी बॅसिलस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते, मात्र व्हॉन एरमेंजम यांनी क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हे विनॉक्सी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. तर व्हॉन एरमेंजम यांच्या मते क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम हे विनॉक्सी जीवाणू मांसाची नासाडी करण्यास कारणीभूत असते. इदा बेंगस्टन यांनी शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. गॅस गँग्रीन ज्यामुळे होते ते विष म्हणजे टॉक्झिन आणि त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष अँटीटॉक्झिन यावरील इदा बेंगस्टन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. ते इदा बेंगस्टन हे शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण त्यांनी घेतलेले होते. तर गॅस गँग्रीन हा आजार ज्यामुळे होतो तो टॉक्झिन आणि त्याविरुद्ध प्रतिविष अँटीटॉक्झिन यावरील संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर टायफस या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरूच ठेवले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1947 टायफस मेडल प्रदान करण्यात आले.